कोपरगाव शहरात काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून अनेक भागातील वीज अचानकपणे गुल होत असून नागरिक यामुळे त्रस्त शनिवार दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी कोपरगाव शहर व तालुका मनसेच्या वतीनं मनसे शहर अध्यक्ष सतीश काकडे मनसे जिल्हा अध्यक्ष राजेश लुटे व तालुका संघटक रघुनाथ मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे सैनिकांनी शहरातील वीज वितरण कंपनी शाखेत जात अधिकाऱ्यांनी जाब विचारत धारेवर धरले आहे यावेळी मनसेच्या वतीनं अतिरिक्त कार्यकारी अधिकारी खराटे यांना निवेदन देण्यात आलं असून या निवेदनात ते म्हटले आहे की सणासुदीचे दिवस अजून संपलेले देखील नाही तोच वीज वितरण कंपनीनं रंग दाखवण्यास सुरुवात झाली असून तीन ते चार दिवसापासून कोपरगाव शहरामध्ये पहाटेच्या वेळेस कधी दुपारी तर कधी संध्याकाळी लाईटचा मोठ्या प्रमाणात म्हणजेच साधारण तीन ते चार तास दररोज जो विजेचा लपंडाव सुरू झालेला असून वीज वितरण कंपनीच्या ऑफिसला फोन केला असता फोन लागत नाही जर चुकून फोन लागला तर लाईटचा फॉल्ट सापडत नसल्याचं कारण सांगून मोक होतात चार दिवसापासून जर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना लाईटमधील फॉल्ट सापडत नसेल तर खरंच वीज वितरण कंपनी लायकीचे अधिकारी आहेत का हाच प्रश्न निवेदनातून मनसेच्या वतीनं उपस्थित करण्यात आलाय चार दिवसात हा विजेचा लपंडाव जर बंद न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना काय फासल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला मनसे अध्यक्ष सतीश काकडे अध्यक्ष अनिल गाडे विजय सुपेकर हिंदू सम्राट संघटना संस्थापक बापू काकडे विद्यार्थी जिल्हा संघटक बंटी सपकळ तालुका संघटक रघुनाथ मोहिते वाहतूक शहर अध्यक्ष सचिन खैरे विद्यार्थी तालुका अध्यक्ष रोहित एरंडे विद्यार्थी उपशहराध्यक्ष संजय जाधव अनिल सुपेकर मनसे युवा नेते नवनाथ मोहिते बल्ली पाटोळे अजिंक्य काकडे संतोष महाले सतीश कोळी विजय पाटोळे बंटी पवार संतोष सोळसे आदित्य काळे सचिन गरकळ सुनील खवले सुमेश कोळी मनोज नाडे कुंदन गाडे यांच्यासह मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शेरो तालुक्याच्या वतीने सतीश अन्न काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाला आम्ही मनसेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे कारण चार ते पाच दिवसापासून कोपरगाव शहरामध्ये जो लायटीचा लपंडाव लपंडाव म्हणण्यापेक्षा तमाशाच म्हणतो मी जो तमाशा नियमित सेबींनी लावलेला आहे तो त्वरित थांबवा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अधिकाराच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय मनुष्य स्वस्त बसणार नाही कारण कोपरगाव शहरामध्ये आत्ता सणासुदीचे दिवस झालेले आहे लोकांनी कर्ज काढलेले आणि चार चार पाच पाच तास लाईट गायब करते आहे त्यांना जर फोन केला तर त्यांचे एक तर ते डबडे तर लागतच नाही आणि जर इकडून तिकडून ते लागले तर डायरेक्ट सांगतात फॉल्ट आहे एक पंधरा वीस मिनटात लाईट येईल पंधरा वीस मिनटाच्या नावाखाली कमीत कमी चार चार पाच पाच तास लाईट येत नाही आहे अनेक जणांचे प्रॉब्लेम आहे अनेक जणांच्या समस्या त्यांनी आमच्यापाशी मांडलेलं आहे आणि आम्ही एम एस सी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने इशारा दिलेला आहे की चार दिवसात फक्त चारच दिवसात तुमच्या पद्धतीने तुम्ही तो फॉल्ट काय तो काढायचा आणि सुरळीत लाईट कोपरगाव शहराला तसेच तालुक्यालासुद्धा द्यायची जर तुम्ही नाही दिली तर तुम्ही सरळ तुमच्याकडून जर होत नसाल तर तुम्ही राजीनामे द्या नवीन अधिकाऱ्याला डायरेक्ट सांगा अधिकाऱ्यानं का आम्हाला जमत नाही आहे तुम्हाला जर फॉल्ट सापडत नाही कोपरगाव शहराचा चार दिवसापासून चार चार तास लाईट तुम्ही घालवित आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी त्यांना इशारा देतो का चार दिवसात फक्त चार दिवसामध्ये जर त्यांनी सर्व लाईट सुरळीत नाही केली तर मनसेच्या वतीने त्यांच्या तोंडाला काळं फासलं जाईल आणि याची सर्वशी जबाबदारी ही प्रशासन अधिकारीची राहील याची त्यांनी नोंद घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र गेल्या चार पाच दिवसापासून खूप शहरामध्ये लाईट जाण्याचा येण्याचा जो जा जाण्या येण्याचं जा जे जा नियोजन केलेलं यांनी यांना जर यांच्या फॉल्ट जर समजत जर नसेल तर यांनी बाप्पूने सांगितलेले लवकरात लवकर त्यांनी राजीनामे देऊन टाका आणि चार दिवसामध्ये जर समजत त्यांनी जर फॉल्ट जर नाही काढला तर मग इथे येऊन आम्ही त्यांच्या चेहऱ्यावर काल फासल्याशिवाय राहणार नाही जय इन जय महाराष्ट्र आज महाराष्ट्र निर्माण सेना कोपरगाव शहर शहराच्या वतीने कोपरगाव शहरामध्ये जो लाईट जाण्याचा विजेचा जो लपंडाव चालू आहे एन सुनी दसरा दिवाळीमध्ये हे राज्य शासनाने जाहीर केलेलं आहे किंवा शेतकऱ्यांना बारा तास दिवसा लाईट दिलं जाईल पण या कोपरगाव शहरामध्ये एक तीन चार दिवसापूर्वी भाऊभीज झाल्यानंतर दोन दिवसांनी या रोड भागात तसे बँक कॉलनी परिसरात कमीत कमी सकाळी बारा वाजता लाईट गेल्यानंतर रात्री बारा वाजता म्हणजे बारा बारा घंटे लाईट नसते आणि असे कोपरगाव शहरातील न सर्व नगरपालिकेतले सगळे भागातील सगळ्या वार्डामध्ये लाईटचे बरेचसे बोंब आहे त्या स संदर्भातले जनतेने व काही लोकांनी कोपरगाव शहराध्यक्ष सतीश अण्णा काकडे यांना सांगितलं आहे त्या अनुषंगाने आम्ही कोपरगाव कोपरगाव शहरातील जे वीज महामंडळ आहे निलेश बापू काकडे यांच्या मार्गदर्शने आम्ही निवेदन देण्यात आलेले सदर सरदार निवेदन ते अभिनंदन यांनी स्वीकारलं त्यांनी काय आमच्याशी बोलण्याला फक्त खूप वेळ वेळ कमी दिला मीटिंग सांगून आम्हाला पुढे ढकलण्यात आलेलं तरी तरी त्यांनी गंभीर इशारा समजून यात एक चार ते पाच दिवसात त्यांनी जर आमच्या कोपरगाव शहरातली सर्व समस्या जाणून नाही घेतल्या तर आम्ही मनसेला याच्या आधी काय केलेलं आहे त्यांनी आमचं पहिलं रेकॉर्ड उचकून पाहावा मग आमचे पुढचे काम करत अन्यथा हे काम नाही झाले तर आम्ही एम एस सीबी ऑफिस ला काळे फासल्याशिवाय राहणार नाही निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव